गुड मॉर्निंग, जय हिंद मित्रांनो. मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुप आणि विजय आय एस अकॅडमीमध्ये स्वागत करतो आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून एक अनाउन्समेंट करायची होती. बघा, 21 ऑगस्ट 2022 राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे आणि राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही एक मॉड्यूल किंवा एक क्रॅश कोर्स घेऊन येत आहे आणि या क्रॅश कोर्समधल्या डिटेल्स ज्या आहेत त्या डिटेल्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. बघा, 2022 जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 21 ऑगस्टला तर होणार आहे. आजपासून बघितलं तर करेक्ट 2 महिने आहेत, म्हणजे 60 दिवस आहेत. आता या 60 दिवसांच्यामध्ये अभ्यासाचं नियोजन आणि काय आणि काय वाचायला पाहिजे आणि काय सोडायला पाहिजे हे मुद्दे तर आपण बघणारच आहोत. पण ही जी बॅच आहे किंवा हा जो क्रॅश कोर्स आहे याच्या डिटेल्स काय आहे ते आपण इथं बघणार आहोत. बघा, 25 जून 2022 पासून आम्ही काय करणार तर ही बॅच चालू करणार आहे. क्रॅश कोर्सची बॅच असणार आहे आणि याच्यामधल्या डिटेल्स एक आहे, म्हणजे एक 55 दिवसाची ही बॅच असणार आहे. एकूण 55 दिवसांच्यामध्ये ही बॅच घेतली जाणार आहे आणि या 55 दिवसांच्यामध्ये फक्त राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आहे 2022ची, तर या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणते टॉपिक्स, कोणते मुद्दे कम्प्लीट करायचे आहेत त्यांना टार्गेट करून, त्यांच्यावरती फोकस करून ते शिकवले जाणार आहेत. आता ही जी बॅच असणार आहे ती सकाळी 8 ते 12 पर्यंतची, म्हणजे दिवसातून आम्ही 4 तास शिकवणार आहे. आता 4 तास शिकवण्यापाठीमागचा पण उद्देश हाच आहे की जे मी म्हणलो की प्रत्येक विषयामधील महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते कव्हर झाले पाहिजेत, कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत आणि त्या कन्सेप्टवरती जे क्वेश्चन्स असणार आहेत ना ते क्वेश्चन्स पण आपल्याला काय करायचं आहे तर ॲनालिसिस करून, मग त्याचं विश्लेषण करून, ते अंडरस्टँड करून कशाप्रकारे प्रश्न येऊ शकतात त्याच्यावरती पण आपल्याला काय करायचं आहे तर चर्चा करायची आहे. त्यामुळे दिवसातून 4 तास द्यावंच लागणार आहे. आता ही सकाळची बॅच आम्ही का घेतली, बघा, 8 ते 12 या स्पॅनमध्ये 4 तासाचा तर तुमचा अभ्यास इथं होणारच आहे. त्याचबरोबर 12 नंतरचा जो वेळ भेटत आहे, अपटू तुम्ही संध्याकाळी 10 वाजेपर्यंत म्हणेल, भरपूर असा वेळ भेटत आहे, जवळजवळ 10 तास भेटत आहे. या 10 तासामधील तुम्ही 8 तास जरी तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये युटिलाइज केले, म्हणजे दिवसाचा तुमचा 12 तासाचा अभ्यासाचा एक शेड्यूल तयार होत आहे आणि पुढच्या 10 तासांच्यामध्ये किंवा 8 तासांच्यामध्ये, म्हणजे म्हणेल की 12 नंतर तुम्हाला काय अभ्यास करायला पाहिजे, कोणत्या मुद्द्यांच्यावरती फोकस करायला पाहिजे, कोणते मुद्दे जे आहेत त्यांना टार्गेट करायला पाहिजे, तर ते पण इथं तुम्हाला सांगितलं जाणार आहे. आता ही जी बॅच असणार आहे ही ऑफलाईन बॅच आहे. ऑफलाईन इन द सेन्स की कराडमधील विद्यानगर या ठिकाणी. बघा, आत्ताच आपले विजय एस अकॅडमीचं ओपनिंग झालेलं आहे आणि या ठिकाणीच आपली ही बॅच असणार आहे. बॅच एकच असणार आहे, म्हणजे 2 महिन्याची जरी 55 दिवसाची बॅच जरी असली, किती तारखेपासून 25 जूनपासून 19 ऑगस्टपर्यंत असणार आहे आणि ही 55 दिवसाची बॅच फक्त एकच असणार आहे. आम्हाला एकच बॅच घ्यायची आहे आणि 60 जागा आहेत, म्हणजे एकूण ज्या या बॅचमधील विद्यार्थी कॅपॅसिटी जी असणार आहे ती 60 असणार आहे आणि त्या 60 विद्यार्थ्यांच्यावरतीच आम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला काम करायचं आहे. आता याच्यामध्ये आम्ही काय शिकवणार आहे ते पण माहिती असणं गरजेचं आहे. आता सर्व विषयातील महत्त्वाचे मुद्दे आम्हाला महत्त्वाचे मुद्दे कुठून कळणार आहेत तर पाठीमागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आम्ही बघितल्यात आणि या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर काही असे टॉपिक जे आहेत किंवा काही असे जे मुद्दे आहेत ते पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहेत, त्याच्यावरती बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आता सर्व विषय म्हणजे कोणते विषय येतात, बघा, पेपर फर्स्ट पण घेतला जाणार आहे, पेपर सेकंड पण, म्हणजे GS पण शिकवला जाणार आहे आणि त्याचबरोबर CSAT पण शिकवला जाणार आहे. आपण पहिल्यांदा GSच्या बाबतीमध्ये बोलू. GSमध्ये कुठले विषय येतात, मग इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, त्याचबरोबर तुमचा विज्ञान असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पण त्याच्यामध्ये येत आहे, करंट अफेअर्स असतील, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचा पण ज्योग्राफीचा थोडा भाग येत आहे. म्हणजे हे सर्वच्या सर्व विषय शिकवले जाणार आहेत. या विषयांच्यामधील परीक्षाभिमुख राज्यसेवेची पूर्वपरीक्षा या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून जे इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ना हे संपूर्ण घेतले जाणार आहेत. इम्पॉर्टंट टॉपिक्समध्ये पूर्णच्या पूर्ण विषय मेन्सला धरून शिकवला जाणार नाही, पण पूर्वपरीक्षेला धरून जे इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत ना ते कम्प्लीट केले जाणार आहेत. आता इतिहासाचा मुद्दा बघितला आपण तर इतिहासामध्ये पण प्राचीन भारताचा इतिहास असेल, आधुनिक भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा संदर्भ दिलेला आहे. म्हणजे या सगळ्यांना समअप करून, एकत्रित करून त्याच्यातून जे क्वेश्चन्स निघतात. आता प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये तुम्ही गेला तर त्याच्यावरती प्रश्न राज्यसेवेला कुठला, तर हडप्पा संस्कृतीवरती क्वेश्चन विचारलेला आहे. हडप्पा संस्कृती संदर्भात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मौर्यन घराण्याच्या बाबतीमध्ये विचारलेले प्रश्न आहेत, समुद्रगुप्ता वगैरे यांच्याविषयी प्रश्न विचारलेले असतील, गुप्ता घराण्याच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, तर त्यांच्या संदर्भात, विजयनगर साम्राज्याच्या संदर्भात प्रश्न विचारले
आलेले आहेत। हे प्राचीन भारताच्या इतिहासामधील मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये दिल्ली सल्तनत असेल, मुघलांची सुरुवात असेल, आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामधील काही क्वेश्चन्स येतात, मग त्या क्वेश्चनला पण अशा कशा प्रकारे आपल्याला टॅकल करता आलं पाहिजे आणि ते क्वेश्चन कसे सोडवले पाहिजे, त्याच्यातील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत। तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मोहन जोदाडो ही संस्कृती जी आहे ही संस्कृती कोणत्या नदीच्या काठी बसलेली आहे, मग ते असे पण प्रश्न आलेले आहेत। मग हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला या संस्कृतीचा थोडा रेफरन्स घेतला पाहिजे आणि त्याचे जे वेगवेगळे ठिकाण आहेत त्यांचा पण रेफरन्स घेतला पाहिजे। दिल्ली सल्तनतची सुरुवात कुठून झाली होती, मग गुलाम घराणं असेल, खिलजी घराणं असेल, तुगलक डायनेस्टी असेल, त्याचबरोबर सय्यद डायनेस्टी असेल, तर या सगळ्यांच्या डिटेल्स काय करायच्या आहेत आपल्याला इथं येऊन अभ्यासायच्या आहेत, या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून शिकवले जातील। आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पण भरपूर म्हणजे 1857 उठावापासून 1947 भारत स्वातंत्र्यापर्यंतचा जो कार्यकाळ आहे तो सगळा कार्यकाळ आपल्याला बघायचा आहे आणि याच्यामध्ये पण टू द पॉईंट मुद्दे बघायचे आहेत। आपल्याला जास्त फापट पसारा पूर्ण करत बसायचं नाही आहे, जे इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत त्यांनाच टार्गेट करायचं आहे, त्यांची अगेन अँड अगेन रिव्हिजन करायचं आहे, हेच महत्त्वाचं काय तर मुद्दा इथं आहे। त्याच्यानंतर ज्योग्राफी आपण बघितलं, ज्योग्राफीमध्ये जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ भूगोल असेल। महाराष्ट्राचा भूगोल जो असतो थोड्या प्रमाणामध्ये विचारला जातो पूर्व परीक्षेला, मुख्य परीक्षेला त्याचा रेफरन्स थोडा जास्त आहे। आता महाराष्ट्राचा भूगोल आपण सोडला तर भारताचा आणि जगाचा भूगोल याचं पण डिव्हायडेशन आहे, मग त्याच्यामध्ये सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक असेल, हे भूगोलाचे आर्थिक भूगोलाचे टप्पे असतील, तर याच्यावरती पण क्वेश्चन्स येत आहेत, तर पण त्या क्वेश्चनला पण आपल्याला काय करायचं, टार्गेट करायचं आणि ते सोडवायचं आहे। इव्हन तो पृथ्वीवरती पृथ्वी जे असेल त्याचबरोबर जे ग्रह आहेत, ग्रह तारे असतील त्यांच्या संदर्भात, या सर्व म्हणजे ग्रहमाला वगैरे असतील, या सर्व डिटेल्स पण आपण बघायचे आहेत। इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये बघितलं तर इकॉनॉमिक्समध्ये भरपूर डिटेल्स येत आहेत, बघा भरपूर म्हणजे भरपूर डिटेल्स येत आहेत, त्याच्या कन्सेप्ट येत आहे, मग तुम्हाला GDP, GNP, NNP काय आहे, त्याचबरोबर NDP काय आहे, त्यांच्या कन्सेप्ट त्या आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत। ग्रॉसमधला आणि नेटमधला फरक काय, स्थूल असेल, त्याचबरोबर मी म्हणेल की जे काही एक ढोबळमानाने दिलेला कन्सेप्ट असतील त्या पण समजणं काय तर गरजेचे आहे। इन्फ्लेशन, चलनवाढ कशाला म्हटलं जातं, त्याचबरोबर त्याच्यानंतर दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, पंचवार्षिक योजना असतील, भारताची शेती असेल, त्याचबरोबर मी म्हणेल की उद्योग असतील, त्याचबरोबर भरपूर म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र आहे, LPG रिफॉर्म झाला होता म्हणजे उदारीकरण, जागतिकरण, त्याचबरोबर जे आपल्याला हे झालेलं होतं की ग्लोबलायझेशन जे झालं होतं, लिबरलायझेशन झालं होतं, ह्या सगळ्या मुद्द्यांना आपल्याला टार्गेट करायचं आहे, त्याच्यातून जे सग म्हणजे जे परीक्षाभिमुख मुद्दे आहेत ते बाहेर काढायचं आहे। हे इकॉनॉमिकच्या बाबतीमध्ये झालं। सायन्सच्या बाबतीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो बायोलॉजी, बायोलॉजी पण मध्ये डिव्हायडेशन आहे, बॉटनीवरती असेल, झूलॉजीवरती क्वेश्चन असतील, हायजिनिस्टवरती क्वेश्चन असतात, 60% क्वेश्चन्स हे बायोलॉजीमधले निघतात सायन्समध्ये, तर त्यांना पण आपल्याला टार्गेट करायचं आहे। फिजिक्स जो आहे फिजिक्सला पण आपल्याला टार्गेट करायचं आहे, फिजिक्समध्ये लाईटवरती क्वेश्चन्स विचारले जात आहेत त्यांना पण टार्गेट करायचं आहे। हे विज्ञानाच्या बाबतीमध्ये झालं। राज्यशास्त्राचा सगळ्यात महत्त्वाचा गाभा जो आहे तो पण खूप इम्पॉर्टंट आहे। राज्यशास्त्र असेल, पंचायत राजमधील एक दोन क्वेश्चन्स बाहेर पडतात, ते पंचायत राजमधील वेगवेगळ्या कमिट्या असतील, मग बलवंतराय मेहता कमिटी असेल, त्याचबरोबर अशोक मेहता समिती असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या असतील, त्या समित्यांच्या शिफारसी आणि भारत सरकारच्या मार्फत केलेलं त्याचं इम्प्लिमेंटेशन काय आहे, या मुद्द्यांना पण आपल्याला काय करायचं आहे, टार्गेट करायचं आहे। राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशनमध्ये गेला, भारताची घटनेची सुरुवात कशी झाली, मग मी म्हणेल की 1773 नियामक कायदा जो आहे, नियमन कायदा, रेग्युलेशन ॲक्ट जो आहे, तिथून ते 1947 भारत स्वातंत्र्याचा कायदा असेल, मग 1773 कायदा असेल, 1792 कायदा असेल, 1813 कायदा, 1833 कायदा असेल, 1853 कायदा असेल, 1858 राणीचा जाहीरनामा असेल, 1861 कायदा असेल, 1909 मोर्लमिंटो कायदा असेल, 1919 मॉन्टिग्यू चेम्सफर्ड ॲक्ट असेल, 1935 भारत सरकार कायदा असेल, या कायद्यांच्यावरती पण क्वेश्चन येतात, त्या क्वेश्चनला पण टार्गेट करायचं आहे। संविधानाच्या बाबतीमध्ये कलम 1 पासून कलम 51 पर्यंतची जी कलमं आहेत, म्हणजे 1 ते 51 पर्यंतची कलमं खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि याच्यामध्ये पण वेगवेगळे भाग येतात, भाग पहिला जो आहे, भाग दुसरा आहे, भाग तिसरा आहे, मूलभूत हक्काचा भाग जो तिसरा आहे, मार्गदर्शक तत्वांचा जो भाग चौथा आहे, या भागांना पण आपल्याला टार्गेट करायचा, त्यांना पण कम्प्लीट करायचं आहे। संसद आहे, संसदेवरती क्वेश्चन्स येतात, संसद म्हणजे पार्लमेंटवरती लोकसभेचे अध्यक्ष असतील त्यांच्या संदर्भातल्या डिटेल्स, लोकसभा काय असते, राज्यसभा काय असते, राज्यसभेच्या सभापतींची निवड पद्धती काय असते, राज्यसभेचे सभापती कोण असतात, लोकसभेचे सभापती असतील, चेअरपर्सन जे आहेत, स्पीकर जे आपण म्हणतो ते कोण असतात, त्यांची निवड पद्धती काय असते, मंत्रिमंडळ मग ते केंद्राचं असेल, राज्याचं असेल, या संपूर्ण डिटेल्स जे आहेत ते पॉलिटीमध्ये आपल्याला काय करायचे आहे ते बघायचे आहेत। म्हणजे असे प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये मी जसं म्हणलो ना, महत्त्वाचे मुद्दे जे मी आत्ता बोलतो ना हे पण खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांना पण आपल्याला काय करायचं, टार्गेट करायचं आहे।
आता बैच चालू होणार आहे, मी म्हणलो की 25 जूनला बैच चालू होणार आहे. या 25 जूनपासून 19 ऑगस्टपर्यंत 4 तास, दिवसाला 4 तास शिकवलं जाणारच आहे. याच्यामध्ये मी आहे, त्याचबरोबर प्रमोद देसाई सर आहेत. या दोघांच्या मार्फत, प्रमोद देसाई सर सीसॅट एक्सपर्ट आहेत, त्याचबरोबर सायन्स स्पेशल त्यांचं आहे, त्याच्यावरती ते काम करतायत. ज्योग्राफीचा काही भाग त्यांच्याकडून घेतला जाणार आहे. बाकी जे राहिलेले जे सब्जेक्ट्स असणार आहेत, त्या सब्जेक्ट्सना पूर्णपणे फिनिशिंग देण्याचं काम मी केलं जाईल. आणखी वाटलं मला की कोणाच्या मार्फत हा एक विषय चांगला शिकवला जाऊ शकतो, तर त्यांच्या मार्फत तुम्हाला तिथं काय केलं नाही, तो गायडन्स दिला जाणार आहे. तो टॉपिक जो आहे तो टॉपिक तुमचा कव्हर केला जाणार आहे. आता याच्यामध्ये आपण शिकवण्याची तर पद्धत बघितली, शिकवणं कसं होणार आहे ते समजून घेतलं, पण याच्यामध्ये आपल्या 5 टेस्ट पण होणार आहेत. आता टेस्ट ज्या असणार आहेत साधारणतः मधल्या कार्यकाळामध्ये घेतल्या जाणार आहेत. आणि टेस्ट ज्या आहेत 5 टेस्टमध्ये साधारणतः 3 ज्या टेस्ट असणार आहेत त्या GS वरती असणार आहेत. 3 टेस्ट म्हणजे GS वरती 300 क्वेश्चन्स. हे 300 क्वेश्चन्स असे फिल्टर करून मी, प्रमोद सर असतील आणि आणखी एक सर आहे, त्यांच्यामार्फत असे फिल्टर करून काढले जाणार आहे की या 300 प्रश्नामध्ये जे आपले 7 विषय आहेत ना, त्या 7 विषयांच्या 300 कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये कसाही प्रश्न आला तर तो आपल्याला सोडवता आला पाहिजे. टॉप 30 जे 300 जे क्वेश्चन्स आहेत, 300 जे टॉपिक्स आहेत, त्यांना आपल्याला टार्गेट करायचं आहे. त्या उद्देशाने ह्या 3 टेस्ट असतील, सीसेटच्या 2 टेस्ट असतील. सीसेट क्वालिफाय आहे. सीसेटच्या बाबतीमध्ये पण आपण GS च्या बाबतीमध्ये बघितलं, आता सीसेटच्या बाबतीमध्ये पण काय आहे की सीसेट हा जो आहे आता क्वालिफाय केलेला आहे. 33% सीसेटला क्वालिफिकेशन दिलेलं आहे, म्हणजे 200 पैकी तुम्हाला 67 मार्क्स पडले पाहिजेत. पण याच्यामध्ये थोडा टफनेस पण वाढू शकतो. ज्यावेळेला 2015ला UPSCच्या मार्फत सीसेट क्वालिफाय केला, तिथून पुढे सीसेटचा जो टफनेस जो होता, अवघड जो आहे पण तो अवघडपणा वाढत गेलेला होता. मग त्याला कसं टॅकल केलं जाऊ शकतं, कारण राज्यसेवेच्या मार्फत UPSCचा पॅटर्न इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर तोच UPSCचा पॅटर्न आपल्याला थोडा अभ्यासणं पण गरजेचं आहे सीसेटच्या बाबतीमध्ये. आणि पाठीमागच्या सीसेटच्या ज्या क्वेश्चन्स पेपर जे आहेत त्याचं पण आपल्याला काय करायचं, प्रॉपर विश्लेषण करायचं आहे. सीसेटच्या बाबतीमध्ये झालं. आता हे सगळं जे करत असताना त्याचा जो बेस असणार आहे ते पाठीमागच्या प्रश्नपत्रिका असणार आहे. आणि या प्रश्नपत्रिकांना धरूनच क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करूनच त्याचं विश्लेषण करून आपल्याला काय करायचं, महत्त्वाचे टॉपिक कव्हर करायचे आहेत. आता मी म्हणलो जसं याच्या फक्त 60 जागा आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न जो आहे की त्याची फी काय असणार आहे. 1999 मध्ये 2000 रुपये फी आहे. 1999 एवढी फी आहे. 55 दिवसाचा कोर्स आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाचा पडलेला आणखी एक तुमचा क्वेश्चन आहे की करंट अफेअरच्या बाबतीमध्ये, सर करंट अफेअर जे आहे ते करंट अफेअर घेणार का? जर मी म्हणलो सर्व विषय घेत असेल तर याच्यामध्ये करंट अफेअर पण घेतलं जाणार आहे. मागच्या 1 वर्षाचं करंट अफेअर जे आहे हे करंट अफेअर घेतलं जाणार आहे. संपूर्ण करंट अफेअरच्या डिटेल्स जे असणार आहेत, विषयाशी निगडीत असणारे करंट अफेअर्स असेल, सायन्स संदर्भातलं करंट अफेअर्स असेल, राजकीय घडामोडी संदर्भातलं करंट अफेअर असेल, इकॉनॉमिक संदर्भात करंट अफेअर्स असेल, तर या सगळ्या करंट अफेअरनं काय केलं जाणार, ते तिथं कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मोस्टली GS आणि जो करंट अफेअर जो आहे, करंट अफेअर आम्ही दररोज घेण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून काय होईल की या 55 दिवसामध्ये करंट अफेअर एका साईडून कव्हर होईल, त्याचबरोबर त्याच्यामध्ये पण GS च्या येणाऱ्या कन्सेप्ट पण क्लिअर होतील. आणि जे विषय आहेत त्या विषयांना, स्टॅटिक सब्जेक्ट जो आहे तो स्टॅटिक सब्जेक्ट शिकवताना पण ते मुद्दे कव्हर होतील. आता हे सगळं जे आहे या सगळ्यांना आम्ही कशातून शिकवणार आहे हा पण एक मुद्दा असेल. तर वेगवेगळे रेफरन्स बुक आहेत, त्या रेफरन्स बुकच्या नोट्स आहेत. आता ह्या नोट्स तुम्हाला द्यायच्या का? नोट्स इन द सेन्स की तुम्हाला नोट्स तरी ह्या 55 दिवसामध्ये देणं शक्य नाही, पण तुम्ही इथं आल्यानंतर जे मुद्दे आम्हाला महत्त्वाचे वाटतात किंवा जे तुम्हाला पण महत्त्वाचे, जे शिकवणार आहेत ते महत्त्वाचेच मुद्दे आहेत, ते तुम्ही नोटडाऊन करून घ्या, स्वतःहून नोटडाऊन करून घ्या. आणि त्या ज्या मुद्द्यांना काय करा, अगेन अँड अगेन रिवाईज करा. ह्याच तुमच्या काय असणार आहेत, तर नोट्स असणार आहेत. कारण 55 दिवसामध्ये शिकवणं, नोट्स देणं इट्स नॉट पॉसिबल. त्यामुळे आम्ही काय करणार आहे, तर तुम्हाला शिकवणार आहे, शिकवत असताना कोणते महत्त्वाचे मुद्दे ते तुम्हाला सांगितले जातील, आणि ते मुद्दे तुम्ही काय करायचं आहे तर तिथं नोटडाऊन करून घ्यायचे, आणि फक्त त्याची अगेन अँड अगेन काय करायचे तर रिव्हिजन करायची आहे. तर अशा प्रकारचा काय, तर हा क्रॅश कोर्स आहे. नक्कीच 60 जागा आहेत. ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती वाटल्यास इथं नंबर देतो, बघा या ठिकाणी नंबर लिहितो, 83 29 24 00 26 हा जो नंबर आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि तुमचं जे ॲडमिशन वगैरे जे आहे ते ॲडमिशन फिक्स करा. 25 जूनपासून बॅच स्टार्ट होणार आहे. सकाळी 8 वाजता लेक्चर्स असणार आहेत. जे काही 60 जागा पहिल्या होतील त्याच्यानंतर ॲडमिशन क्लोज म्हणून सांगितलं जाणार आहे. फक्त 60 जागा घेणार आहे, म्हणून त्या 60 विद्यार्थ्यांच्यावरतीच या 55 दिवसांच्यामध्ये काय करायचं तर काम करायचं आहे. तर अशा प्रकारे काय आहे, तर हे एक दिलेलं एक ढोबळमान जे डिटेल्स आहेत, याच्यामध्ये पण आणखी मी ॲडव्हान्स आम्ही काय करू शकतो त्याच्यावरती पण आम्ही काय करणार आहे तर वर्क करणार आहे.
ठीक आहे मित्रांनो, मी इथं थांबतो. सो नंबर खाली स्क्रीनवरती पण दिला जाईल, इथं पण नंबर दिलेला आहे, याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. वाटल्यास टेलिग्राम चॅनल पण आहे, टेलिग्रामची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच्यावरती पण कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत, त्याच्यावरती पण तुम्ही कॉल करू शकता. आणि कॉल करून काय करा, तुम्ही तुमचं ॲडमिशन फिक्स करून टाका. फक्त 2000 रुपये फी आहे आणि या 2000 रुपयेमध्ये तुमच्या 4 तासांचा अभ्यास घेणार आहे. 4 तासांचा अभ्यास घेणार, इन द सेन्स की आम्ही शिकवणार आहे. बऱ्याच मुद्द्यांना तुम्हाला एक फिनिशिंग भेटून जाईल. सगळ्यात महत्त्वाची तुमची सगळ्या विषयांचे रिव्हिजन पण होऊन जाईल. आणि 19 ऑगस्टच्या 20 ऑगस्टला फक्त एक दिवस सुट्टी असेल, 21 ऑगस्टला तुमची एक्झाम असेल. एक्झामला जात असताना आमच्याकडून जो दिलेला डेटा आहे त्याच्यातील बऱ्यापैकी क्वेश्चन्स येतील, अशा पद्धतीनंच आम्ही काय करणार आहे, तर शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि एज्युकेट इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन पण आहे, ॲप्लिकेशनची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. NCERTचा बेस्ट कोर्स आहे, NCERTचा कोर्स सगळ्यांनी घेतला, काय करू शकता, जॉईन करा, परचेस करा, डेफिनेटली त्याचा तुम्हाला काय होईल, फायदा होईल. मी इथं थांबतो. जय हिंद मित्रांनो.